घर खर्चाला 5-10 रुपयासाठी नवऱ्याकडे हात पसरायची वेळ यायची. यांच्या तुटपुंज्या पगारात घर चालवणे देखील मुश्किल झालं होतं. त्यामुळे आमच्या सतत भांडणं वादावादी होतच राहायची. पण प्रकाशांनांची कृपा झाली, त्यांनी आम्हाला गारमेंट व्यवसायात आणलं, कपडे कसे शिवायचे याचं शिक्षण दिलं आणि तेही 1 रुपया फी न घेता गावात गारमेंट व्यवसाय उभा राहिला. माझ्यासारख्या अनेक गरजू महिलांना काम मिळालं, पगारही मिळू लागला. आता आम्हा दोघांच्या पगारात आमचा संसार सुखानं चालू आहे. आम्हा महिलांवर प्रकाशांनांचे खूप मोठे उपकार आहेत. म्हणून आम्ही सर्व स्त्रियांनी ठरवलंय, आपल्या उत्कर्षासाठी प्रकाशांनांशिवाय पर्यायच नाही. म्हणून माझे मत फक्त प्रकाशांनांनाच. स्त्रियांच्या प्रगतीसाठी प्रकाश अण्णांच्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच आपले बहुमूल मत प्रकाश अण्णांनाच.